नमस्कार, मी शर्वरी पवार. तिचा जागर मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या हेडलाईन्स. येरळा नदी तासगावच्या पश्चिम भागाला वरदान ठरणार आहे. या नदीला पाणी सोडलं तर नागाव, निमणी, बेंद्री, तुरची, ढवळी, राजापूर, शिरगाव, तासगाव या शहरातील मळे भागाला तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्रालाही पाणी मिळणार आहे. पण सरकार व अधिकारी पूर्णतः लक्ष देण्यास झालाय. पत्रकार यांनी राजन रेड्डीयार यांना मध्यंतरी फोन करून प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी येरळेत पाणी सोडलंय असं सांगून खळबळ उडून दिली. त्यानुसार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पवार हे स्वतःच्या दोन चाकी वाहनातून येरळेत पाणी सोडलं त्यासाठी ते पाण्यासाठी गेले, मात्र पाणी काय दिसेना. बाळासाहेब पवार यांनी कोळड्या नदी तामारण उपोषण 5 दिवस केला होता, पण सिंचन योजनेचे अधिकारी व महसूल अधिकारी यांनी फक्त आश्वासन दिला, पाणी 7 दिवसात सोडतो, पण पाणी काय आलं नाही. आता तासगाव कवटेमंकळचे आमदार सुमन महिनी आर आर पाटील या निमणीत येथे दिनांक 12 मे पासून दुपारी 1 वाजल्यापासून निमणी येथे येरळा नदीच्या कोरड्या पात्रात नदी काठाच्या सर्व ग्रामस्थांबरोबर आमरण उपोषणाला बसणार आहेत. तसेच निवेदन मान्य अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री अमृत नाटेकर यांना देण्यात आलाय. यावेळी तासगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंतराव देसाई, जिल्हा परिषद सदस्य संजयदादा पाटील, निमणीचे माजी उपसरपंच आर डी पाटील व विविध गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री, पोलीस अधीक्षक सांगली, उपविभागीय पोलीस अधीक्षक अधिकारी तासगाव व तासगाव तहसीलदार यांना देण्यात आलाय. गळीत हंगामे बंद झालेत, तरीही जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची 100% ऊसाची बिलं दिली नाहीयेत. माणगंगा आटपाडी 28%, तर महांकाली कवटेमंकाळ यांनी केवळ 50% बिले दिलेत. सध्या कारखाने कधी ऊस बिले देणार याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष राहिलंय. जिल्ह्यातील 15 साखर कारखान्यांनी विक्रमी 98 लाख क्विंटल साखरेचं उत्पादन घेतलंय. याप्रमाणेच महाराष्ट्रात आणि देशातही साखरेचं उत्पादन ज्यादात झालंय. याचाच परिणाम म्हणून सध्या साखरेचे दर कमी होत आहेत. गुरुवारी प्रति क्विंटल साखर 2800 ते 2700 रुपये दर असल्याचं साखर कारखानदार आणि साखर व्यापाऱ्यांनी सांगितलं. गेल्या 2 ते 3 महिन्यापासून साखरेचे दर कमीच होत असल्यामुळं कारखानदारांनी आर्थिक कोंडी झाली आहे. राज्य बँकेनेही साखरेच्या पोत्याचे मूल्यांकन कमी केलंय. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बिले देण्यात अडचणी येत असल्याचं साखर कारखानदार सांगतायत. हे जरी खरं असलं तरी FRP नुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बिले देणं कायद्यानं बंधनकारक आहे, तरीही कारखान्यांकडून शेतकऱ्यांना बिले मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. याबद्दल साखर संचालक कार्यालयाशी संपर्क साधला असता सांगली जिल्ह्यातील वसंतदादा, श्री दत्त इंडिया आणि मोहनराव शिंदे याच कारखान्यांनी बिले दिले आहेत. उर्वरित 13 साखर कारखान्यांनी अद्याप बिले दिले नसल्याची माहिती पुढे आली आहे. पुण्यात पोलिसांना हवा असणारा आणि सध्या फरार असणारा गुंड बाळू भोकरे याच्या गणेशनगर येथे राहत्या घरी आणि परिसरात गुंडविरोधी पथकानं कोम्बिंग ऑपरेशन करत झाडाझडती घेतली. यामध्ये बाळू भोकरेंच्या गुन्ह्यात सहभागी असलेला त्याचा भाचा धीरज दिलीप आयरे वय 20 वर्ष या गुंडाला पथकानं अटक केली. मध्यरात्रीच्या सुमारास हे कोम्बिंग ऑपरेशन घेण्यात आला. पुण्यात पोलिसांना हवा असलेला आणि गेले अनेक महिने पोलिसांना चकवा देणारा बाळू भोकरे यांच्या बाबत माहिती लागली असून लवकरच बाळू भोकरे आमच्या ताब्यात असेल असा दावा गुंडविरोधी पथकानं पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी सांगत बाळूला कोणत्याही क्षणी पकडू असं संतोष डोके यांनी सांगितलंय. येथील अल्पवयीन मुलीचं अपहरण प्रकरणी एका महिलेस 5 वर्षाची कारावासाची शिक्षा झाली. विद्या रघुनाथ गायकवाड वय 36 असं आरोपीचं नाव आहे. सदर गुन्ह्यातील फिर्यादा मानसिंग इंदुराव धुमाळ यांच्या राहत्या घरी आरोपी विद्या रघुनाथ गायकवाड अपहत्य मुली स्नेहल, तृप्ती आणि श्रेया यांची सावत्र आई असून तिनं त्या 3 मुली अल्पवयीन असताना हे माहीत असताना त्यांना तुमचं चांगल्या ठिकाणी लग्न लावून देतो असं म्हणून फूस लावून त्यांना अनैतिक कृत्यासाठी वापर व्हावा या उद्देशानं दिनांक 5/4/2017 रोजी बांबवाडे तालुका शिराळा येथून राहत्या घरातून पळवून नेला व मुलींच्या नातेवाईकांना माहिती होऊ नये म्हणून त्यांना हातकलंगले, दणगर गल्ली या गावी भाड्याच्या खोलीत गैरवापर करून लपून ठेवला अशी फिर्यादा मानसिंग हिंदूराव धुमाळ यांनी दाखल केली होती.
सांगलीतील समयक विद्यार्थी आंदोलन संघटनेने विरोध केल्यानंतर सांगली शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण येथे फ्लॉलेस डान्स अकॅडमी लाईव्ह डान्स हा शो व या कार्यक्रमासाठी दिनांक 6/2018 रोजी या कार्यक्रमास 19/2018 आणि 17/2018 रोजीच या पत्रानं परवानगी देण्यात आली होती. सदर कार्यक्रमाच्या विरोधात समयक विद्यार्थी आंदोलन या संघटनेची दिनांक 23/4/2018 रोजीच्या या पत्रानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर सदर कार्यक्रम न घेण्यास तक्रार केली होती. तरी सदरचा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणाऐवजी मनपा खुल्या नाट्यगृहात ओपन थिएटरमध्ये विश्रामबाग येथे घेण्यात यावा, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर फ्लॉलेस डान्स अकॅडमी लाईव्ह डान्स या शोची दिलेली 6 ही तारीख परवानगी रद्द करण्यात आली. कर्जबाजारी पणाला कंटाळून व शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्यानं राज्यातील शेतकऱ्यांचं आत्महत्येचं सत्र सुरू आहे. मात्र शेतकऱ्यांनो, कर्जाला घाबरून आत्महत्येचा विचार करू नका. स्वाभिमानी शेतकरी संघटना तुम्हा शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असा विश्वास खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. शेतकरी सन्मान अभियानामध्ये आजचा शेतकरी मेळावा एकनाथांच्या पैठण नगरीत संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. कर्जबाजारी शेतकऱ्यांनो, 1.5 वर्ष काळा सोसा. तुम्हाला फसवणाऱ्या अद्दल घडवल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. पंतप्रधान राज्यातल्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत 9,000 कोटी रुपयांचा भरणा केला. त्याबद्दल शेतकऱ्यांना भरपाई म्हणून फक्त 1,100 कोटी रुपये माघारी मिळाले. पण ही योजना कॉर्पोरेट कंपन्यांसाठी आहे का शेतकऱ्यांसाठी असा सवाल खासदार राजू शेट्टी यांनी केला. शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमाफी आणि 7/12 कोरा ही दोन खासगी विधेयक अखिल भारतीय किसान संघर्ष समिती संसदेत मांडणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी याची मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. या अभियानात अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे समन्वयक VM सिंग, पश्चिम बंगाल किसान संघटनेचे अविका शाह हे सहभागी झाले. त्यापूर्वी शेतकरी सन्मान यात्रेचे पैठणमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलंय. खासदार राजू शेट्टी यांच्यासह पदाधिकाऱ्यांची वाजत गाजत बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. देऊन फसवणूक करणाऱ्या कंपनी विरोधात कारवाई व्हावी व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. यासाठी शुक्रवारी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील पाण्याच्या टाकीवरून उडी घेऊन आत्महत्येचा इशारा दिला. त्यामुळे कार्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान प्रभारी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं. पुण्यातील एका कंपनीनं पलूस, खानापूर व कडेगाव या तालुक्यातील 22 शेतकऱ्यांना खराब पपईची रोपे दिल्याचा व त्यामुळे शेतकऱ्यांचे 3 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं शेतकऱ्यांनी आरोप केलाय. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी इंटरनॅशनल ह्युमन राईट्स जस्टिस असोसिएशन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा व त्यापासून अडवल्यास कार्यालय शेजारी असणाऱ्या पाण्याच्या टाकीवरून उड्या घेऊन आत्महत्या करायचा इशारा दिला. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच अग्निशमक दलाचे वाहन व जवानही हजर होते. पाण्याच्या टाकीजवळही बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 15 मे रोजी मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी जाधव यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला. आटपाडी पोलीस ठाण्याचा पोलीस नाईक अर्जुन बाबू वय 32, राहणार वसपेठ तालुका जत जिल्हा सांगली, सध्या राहणार पोलीस लाईन आटपाडी, याला 5,000 लाच घेताना पकडण्यात आलाय. पूर्व वैमनस्यातून 22 वर्षीय तरुणाची अज्ञातांनी हत्या केल्याची घटना जिल्ह्याच्या गोंडखैरी जिल्हा परिषद शाळेच्या आवारात घडली. नंदू भोसले असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा असलेल्या नागपुरात गेल्या 8 दिवसात 5 हत्या झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पालघर आणि भंडारा गोंदिया या 2 लोकसभा पोटनिवडणुकांसह आगामी सर्व निवडणुका काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र लढणार आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नवी दिल्लीत बैठक झाली.
या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. 2014 झालेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या पक्षाचे उमेदवार होते तोच पक्ष यंदाच्या पोटनिवडणुकीतही आपला उमेदवार देणार असल्याचे पटेल यांनी सांगितले. त्यामुळे भंडारा गोंदियातून राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या नाना पटोलेंचा पत्ता कट झाला आहे. बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोड्या. आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. पाहत रहा तिचा जागर, आपलं हक्काचं चॅनल.